नमस्कार, कसे आहात सगळे? अंजू स्ट्रेस डिटेल्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। श्रावण महिना येतोय, त्यामुळे मी आज तुम्हाला मटार भात दाखवणार आहे विदाउट कांदा लसूण। आपण अतिशय सोप्या पद्धतीने कुकर मध्ये मटार भात करणार आहे, तर तो कसा करायचा ते आपण बघूया। आपण दिल्ली राईस घेतलाय, आता आपण हा काय करणार आहे, पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। असं सगळं छान असा धुवून घ्यायचा, पांढरं पाणी दिसेपर्यंत हा तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचा। तर मी धुवून आणते, हे बघा आपण धुवून आणला आणि आता हा आपण 15 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवणार आहे आणि मग नंतर आपण मटार भात करायला घेणार आहे। 15 मिनिटं झालेली आहेत, आता आपलं तांदूळ भिजून झालेले आहेत। आता आपण काय करणार आहे, यातलं पाणी काढून टाकणार आहे मी। हे बघा आपण पूर्ण पाणी काढून घेतलंय। आता आपण कुकरमध्ये हा मटार भात करणार आहे। ह्याला जो आपण गरम मसाला, अख्खा गरम मसाला आणि थोडा गरम मसाला ह्याचा फ्लेवर देणार आहे, त्यांनी खूप ह्याला छान टेस्ट येणार आहे। अतिशय असा माइल्ड असा हा पुलाव असतो। 1 कप आपण तांदूळ घेतले होते, तर मी आता ह्याच्यामध्ये 1.5 कप पाणी घेतले आणि ते पाणी आपण गरम करायला ठेवणार आहे। आपल्याला गरम पाणी घालायचं आहे म्हणजे भात आपला छान होतो। आता मी ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालतीये, ह्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घातले, 2 तमालपत्र, 2 हिरवी इलायची, 3 ते 4 दालचिनीचे तुकडे, लवंग आणि मिरी। आणि लगेचच आपण ह्याच्यामध्ये 3 ते 4 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 1 इंच आलं घेतलंय आणि ह्याची अशी जाडसर मिक्सरमधनं पेस्ट केली आहे। ह्याच्यामध्ये मी घालणार आहे काजू, घालणार आहे 1 1/2 कप तुकडा काजू घेतलाय तो घालणार आहे। आता श्रावण महिना येतोय, तुम्हाला जर कांदा चालत असेल तर तुम्ही याच स्टेजला कांदा घातला तरी सुद्धा चालेल, पण विदाउट कांदा सुद्धा हा खूप सुंदर राईस लागतो। आपल्याला नैवेद्यासाठी म्हणून श्रावणात आता लागतात, तर त्याच्यासाठी आपण हा एक वेगळा मटार भात करणार आहे। ह्याच्यामध्ये 1 कप मी ताजे मटार घेतलेत, मटार टाकल्यानंतर 1/2 चमचा मीठ टाकते मी। ह्याच्यामध्ये मटारच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळ्या मिक्स भाज्या पण वापरू शकता, फ्लॉवर, गाजर, घेवडा असं वापरून मिक्स पुलाव पण करू शकता। आता मी ह्याच्यामध्ये आपले तांदूळ घालतीये, 1-2 मिनिटं आपण हे परतून घेणार आहे। आपलं पाणी गरम झालंय, पाण्याचा गॅस मी बंद करते। आता आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला घालणार आहे। ह्याचा जो तिखटपणा येईल आणि मिरचीचा तेवढा आपल्याला बास होतो। आपल्याला हा असा पांढरट हिरवा असा मटार भात करायचा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट न वापरता बाकीच्या गोष्टी घालणार आहे। हे बघा, हे सगळं छान फ्लेवर आपला आता मिक्स झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1.5 कप पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं ते घालणार आहे, 1/2 लिंबाचा रस घालणार आहे, मीठ चवीप्रमाणे साधारण 1 टीस्पून मीठ घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तूप घालणार आहे 1 चमचा, ह्याने त्याला छान फ्लेवर येतो। साजूक तूप घालणार आहे आणि थोडीशी आतमध्ये कोथिंबीर घालणार आहे। आता या पाण्याला उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी करणार आहे, कारण आधीच आपण 15 मिनिटं तांदूळ पाण्यात भिजवला होता आणि जेवढे तांदूळ घेतले त्याचे 1.5 पट पाणी म्हणून घ्यायचं, की आधी आपण तांदूळ 15 मिनिटं भिजवला होता त्यामुळे त्याला ते 1.5 कप पाणी पुरेसं होतं। गरम पाणी घातलंय आपण, त्याच्यामुळे पाण्याला छान उकळी आली आहे। हे बघा आता आपण त्याला 1 शिट्टी करणार आहे। आपली 1 शिट्टी झाली आहे, आता मी गॅस बंद करते आहे
आणि असाच होऊ द्यायचा. कुकरचं झाकण पडलं की मात्र तो मोकळा करून काढून घ्यायचा, नाही तर तो दाटतो कुकरमध्ये. म्हणून कुकरचं झाकण पडलं की मग आपण काय करणार आहे, तो काढून घेणार आहे सर्विंग बाउलमध्ये. हे बघा आपला भात छान असा मोकळा झाला, अगदी हलक्या हाताने असा छान तो मोकळा करून इमिजिएटली ज्याच्यात आपल्याला सर्व करायचं आहे त्याच्यात तो काढायचा आहे. आता आपण ह्याच्यात सर्व करूया. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान मोकळा एका शिट्टीमध्ये आपला हा भात झालेला आहे. आता ह्याच्यावर आपल्याला डेकोरेशनसाठी थोडेसे तळलेले काजू, थोडीशी कोथिंबीर. वाव, मस्त आपला मटार पुलाव तयार झाला आहे. तुम्ही टोमॅटोचं सार, रायता याबरोबर हा सर्व करू शकता.